नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी हॅप्पी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आज माझ्या बघण्यामध्ये एक खूप सुंदर व्हिडिओ आला मोटिवेशनल व्हिडिओ आणि तो मला तुमच्याशी शेअर करायचा आहे की आयुष्यात माणसाने किती पॉझिटिव्ह राहायला पाहिजे आपल्याकडे काहीच नाही काहीच नाही असं समजून आपण त्या नकारात्मक ऊर्जा आपल्यात बाळगतो आणि आपलं आयुष्य सगळं निगेटिव्ह होऊन जातं किंवा आयुष्य सगळं बर्बाद होऊन जातं पण तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये माझ्याकडे खूप काही आहे असं जर का तुम्ही समजलात तर आयुष्य तुमचं खूप काही होऊन जातं किंवा तुमचं आयुष्य पॉझिटिव्ह मार्गाने चैतन्या चैतन्य भरतं तुमच्या आयुष्यात तसंच तुम्हाला यशही मिळतं बऱ्याच यशस्वी लोकांच्या जर का तुम्ही कहाणी ऐकल्यात तर अशा त्या काही खूप सुरुवातीपासूनच सर्व काही सर्वांचं चांगलं नसतं कष्ट मेहनत सकारार्थी ऊर्जा सकारार्थी विचार आणि आपण जे करतोय त्यावरती असलेला एक प्रचंड विश्वास यामुळेच माणसं मोठी होत असतात त्या व्हिडिओमध्ये एक शिकलेला माणूस त्याच्याजवळ काहीच पैसे नसतात फक्त एक दिवस त्या ते, त्याला खाता पिता येईल एवढेच त्याच्याजवळ पैसे उरलेले असतात बऱ्याच वेळेला असं होतं ना की नोकरी शोधायला माणसं जातात आणि त्या ठिकाणी लवकर नोकरी मिळत नाही त्यांना आणि असं होऊन जातं की सगळं संपून जातं एक निराशा येते आणि काय करावं कळत नाही तो शिकलेला माणूससुद्धा एका ऑफिसमध्ये जातो आणि म्हणतो की मला एक शिपायाचं काम द्या मी इथलं स्वच्छतेचंसुद्धा काम करीन मग ते बॉस म्हणतात आमच्याकडे तसं तुझ्या शिक्षणाला योग्य असं तर आमच्याकडे कुठली जागा रिकामी नाही आहे परंतु आज आमचा ऑफिस बॉय आलेला नाही आहे आणि कदाचित तो नंतर येणार नाही आहे तर तू तेवढी फरशी पुसून देतोस का तर तो म्हणतो हो मी फरशी पुसून देईन फरशी स्वच्छ पुसतो बॉस खुश होतो तो म्हणतो मी तुला ऑफिस बॉयची नोकरी देऊ शकतो तुझा ईमेल ॲड्रेस देतोस का तर तो म्हणतो माझ्याजवळ कॉम्प्युटर नाही आहे माझ्याजवळ ईमेल ॲड्रेससुद्धा नाही आहे आत्ता शिकलेला माणूस आहे परंतु माझ्याजवळ आत्ता हे सर्व काही नाही आहे मग बॉस म्हणतो की मग मी तुला ही फरशी पुसायची नोकरीसुद्धा देऊ शकत नाही कारण की आमच्याकडे सर्व आजकाल ऑनलाईनच आहे तुला ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल तो घरी येतो तरुण मुलगा घरी येतो बघतो की त्याला भूक लागलेली असते तो जातो समोर भाजी मार्केट असतं त्या ठिकाणी त्याला असं वाटतं की ह्यातले थोडे पैसे संध्याकाळसाठी ठेवावेत थोडे उद्यासाठी ठेवावेत आत्ता जेवढी भूक आहे तेवढी भागेल एवढंच आपण खावं आणि त्या ठिकाणी टॉमॅटो तो विकत घेतो की जे आज संध्याकाळी पुरतील उद्यालासुद्धा टिकतील असे टॉमॅटो तो घेतो त्यातले दोन टॉमॅटो खाल्ल्यानंतर त्याची भूक भागते बाकीचे टॉमॅटो त्याला असं वाटतं की हे आपण आपल्या घराच्या शेजारी एक आजी आजोबा राहतात त्यांना विचारूया हे टॉमॅटो त्यांना हवेत का तो जातो तिथे जा तो विचारतो तुम्हाला टॉमॅटो हवेत का त्यांनाही बाहेर जाता येत नसतं ते म्हणतात चालेल आम्हाला टॉमॅटो देईन त्यातले दोन खाल्लेले टॉमॅटो तेवढे पैसे पैसे तो वजा करतो आणि त्यांना ते टॉमॅटो देतो पैसे घेतो पुन्हा दुकानात येतो पुन्हा टॉमॅटो विकत घेतो आणि दोन दुकानं हिंडतो आणि दोन घरं हिंडतो तेही टॉमॅटो विकतो असं दिवसभर तो करत राहतो आणि त्याच्याजवळ सुरुवातीला जेवढे पैसे होते त्याच्या तिप्पट पैसे त्याच्याकडे राहिलेले असतात आणि संध्याकाळी खाण्यासाठी त्याच्याजवळ दोन टॉमॅटोसुद्धा असतात त्याला खूप आनंद होतो दुसऱ्या दिवसापासून तेच सुरू करतो टॉमॅटो पिशवीतनं भरून आणायचे सगळ्या आजूबाजूच्या घरांमध्ये जायचं विचारायचं कारण टॉमॅटो ही लागणारी गोष्ट आहे सगळ्यांना विचारायचं आणि प्रत्येकाला घरपोच पण बाहेरच्याच भावामध्ये टॉमॅटो विकायचे असं करत करत एके दिवशी तो हातगाडा विकत घेतो त्याचनंतर तो एक छोटीशी गाडी विकत घेतो असं करत करत त्याच्याजवळ त्याची स्वतःची टोमॅटोची सेल करण्याची एक चेन उभी राहते की जी गावागावामध्ये तो उभा राहतो त्याच्यानंतर फॅमिली होते त्याला म्हणजे फॅ लग्न करतो मुलं होतात तो बिझनेसमन बनतो एके दिवशी त्याला इन्शुरन्स काढायचा असतो मग ऑफिसमधले इन्शुरन्स काढणाऱ्या कंपनीची लोकं त्याच्या घरी येतात बघतात खूप मोठं घर आहे प्रचंड आहे आपल्याला चांगला इन्शुरन्स मिळेल मग ते म्हणतात की ठीक आहे खूप आम्ही व्यवस्थित तुम्हाला इन्शुरन्स काढून हो देऊ आणि तुम्हाला तुमच्या भविष्याचीही तुमच्या पुढच्या मु मुलांच्या भविष्याचीही त्यामध्ये खूप चांगली सोय असेल आम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस सांगा मग तो म्हणतो माझ्याजवळ ईमेल ॲड्रेस नाही काय तुमच्याजवळ ईमेल ॲड्रेस नाही नाही पण आता मात्र ते इन्शुरन्सवाले असतात ते म्हणतात ते असं म्हणत नाहीत कारण की त्यांना ते गिरायक घालवायचं नसतं चांगली पॉलिसी त्यांना मिळणार असते त्यामुळे ते ते गिराईक घालवत नाहीत परंतु त्या ठिकाणी ते म्हणतात तुमच्याजवळ एक साधा ईमेल ॲड्रेस नाही अहो आजकालच्या जव जगामध्ये ईमेल म्हणजे अस्तित्व आहे तुमचं आणि तुमचं या जगात अस्तित्व नाही आहे तरीसुद्धा तुम्ही एवढं मोठं एम्पायर उभं केलेलं आहे आम्हाला खूप आश्चर्य वाटतं मग तो म्ह तो त्याची पूर्वीची कहाणी सांगतो की मी तुमच्याच ऑफिसमध्ये त्यावेळेला आलो होतो नोकरी मागायला एक ऑफिस बॉयची परंतु माझा ईमेल ॲड्रेस नव्हता म्हणून तुम्ही मला ऑफिस बॉयची नोकरी दिली नाहीत जर का माझी माझ्याजवळ ईमेल ॲड्रेस असता तर मी आज तुमच्याच ऑफिसमध्ये एक ऑफिस बॉय म्हणून राहिलो असतो माझा ईमेल ॲड्रेस नव्हता म्हणून मी आज एवढे कष्ट केले आणि आज मी हे एम्पायर उभं राहू शकलो आणि यातनं आपण एकच शिकायचं आहे की एखादी गोष्ट आपल्याजवळ नाही या जगात आवश्यक असणारी तरीसुद्धा काही बिघडत नाही फक्त कष्ट करण्याची तयारी ठेवा सकारात्मक राहा पॉझिटिव्ह विचार करा नेहमीच जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह जेव्हा विचार करत असता त्यावेळेला तुम्हाला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सुचत असतात त्यामध्ये कष्ट करण्याची तुमची तयारी असते आणि जेव्हा तुमची कष्ट करण्याची ते तयारी असते तेव्हा तुम्हाला मेहनतीचं फळ आज नाही उद्या मिळतंच धन्यवाद